ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचं दीर्घ आजाराने निधन झालंय. ह. मो. मराठे यांचा जन्म 2 मार्च 1940 रोजी झाला. तथापि आपली नेमकी जन्मतारीख काय आहे हे होमोंनाही माहीत नव्हते. होमोंना त्यांच्या भावाने वयाच्या 12व्या वर्षी शाळेत घातले. शिकून ते MA झाले आणि कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राध्यापिके करू लागले. पण पुढे लेखन, वाचन, संपादन आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात ते स्थिरावले. त्यांचे पहिले साहित्य म्हणजे 1956 साली साप्ताहिक जनयुगच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली एक नाटिका. त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती साधना साप्ताहिकाच्या 1969 साली प्रसिद्ध झालेल्या निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी या कादंबरीने. ही कादंबरी पुढे 1972 साली पुस्तक रूपात आली. ही कादंबरी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे. ह. मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते. त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडत खडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जित अवस्था आणून दिली. ह. मो. मराठ्यांच्या काळेशार पाणी ही कादंबरीही आधी साधनात आणि नंतर पुस्तक रूपात प्रकाशित झाली. काळेशार पाणीमधले काही प्रसंग वासना चाळवणारे अश्लील आहेत असा आरोप व्हायला लागला. नासी फडके यांनी या कादंबरीला ओंगळ, गलिच्छ आणि अश्लील ठरवून आगपाकड करायला सुरुवात केली. या कादंबरीमुळे वाचकात 2 गट पडले. तरुणांचा गट हमोंच्या बाजूने आणि म्हाताऱ्यांचा विरुद्ध बाजूने. पुढे हे प्रकरण कोर्टात गेले. साधनाचे विश्वस्त SM जोशी यांनी 1973च्या सुमारास कादंबरीच्या बाजूने सुप्रीम कोर्टापर्यंत खटला लढू असे जाहीर केले. पुढे महाराष्ट्रात पोलत सरकार आल्यावर त्यांनी काळेशार पाण्यावरचा खटला मागे घेतला. ह. मो. यांच्या आत्मचरित्रपर बालकांड या पुस्तकामुळे पुन्हा प्रसिद्धीस आले. काळाचा मोठा पट आपल्या साहित्यकृतीतून उलगडून दाखवणारा एक मोठा लेखक मराठीनं गमावलेला आहे. विशेषतः आधुनिकीकरण, त्यानंतर यंत्रयुगाचं आपण केलेलं स्वागत, तंत्रज्ञानाचा आलेला काळ आणि कार्पोरेट जगतामधल्या बदललेल्या व्यवस्थापन शैली, यातून माणसासमोर जी आव्हानं उभी राहिली त्याचा अतिशय मार्मिकपणाने वेध ह. मो. मराठे यांनी आपल्या साहित्यकृतीतून घेतला. सदर लेखन ही तर हमोंची खासियत होती आणि एक वर्ष सदर लिहिलं आणि थांबलं अशी गोष्ट नव्हती. वर्षानुवर्ष सदर लिहिणं, त्यातला ताजेपणा टिकवणं हे हमोंचं एक वैशिष्ट्य होतं असं मला वाटतं. आणि इतका प्रयोगशील, इतके विविध विषय हाताळणारा, म्हणजे गंभीर कथा ज्या ताकदीनं त्यांनी लिहिल्या त्याच ताकदीनं त्यांनी व्यंगकथासुद्धा लिहिल्या. म्हणजे सगळे साहित्य प्रकार अतिशय ताकदीने हाताळणारा एक महत्त्वाचा लेखक आपण गमावलेला आहे. साहित्य विश्वाला वरती हा मोठा आघात आहे. ह. मो. आणि त्यांच्या पत्नी अमृता या दोघांचाही माझा दीर्घकाळ परिचय आहे. पण व्यक्तिगत सांगण्यापेक्षा ह. मोंबद्दल मी एकाच वाक्यात सांगू शकतो. त्यांच्या संपूर्ण वाङ्मयात आणि आत्मचरित्रात स्वतःची दुःखं अत्यंत तटस्थपणे मांडणारा, पण समाजाची दुःखं अत्यंत आवेशानं मांडणारा एक समाज मनस्क आणि शैलीदार साहित्यिक असं त्यांचं एका वाक्यात वर्णन करता येईल. केवळ संमेलनाध्यक्ष नाही, त्यांच्या सुरुवातीच्या कादंबऱ्यांपासून म्हणता येईल. अगदी सुरुवातीला ज्या पहिल्या कादंबऱ्या होत्या काळेशार पाणीसारख्या, तेव्हापासून प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी वादळ, चर्चा असायचीच ना, अनेक गोष्टींच्या बाबत होती.